केडीएमसीच्या अप्रभाग कार्यालयावर शिवसेना शिंदे गटाचा हंडा मोर्चा. पाण्यासाठी केडीएमसीच्या अप्रभाग पाणी पुरवठा कार्यालयावर शिवसेना शिंदे गटाने हंडा मोर्चा काढला आहे. कल्याणमधील अटाळी, वडवली, मोहने, अंबिवली परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या एक वर्षापासून नागरिक पाणी टंचाईने त्रस्त झाले आहेत. शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील हे कार्यालयाचे गेट उघडून नागरिकांसोबत अधिकाऱ्यांच्या केबिन मध्ये शिरले आहेत. वडवली, अटाळी, आंबोली भागामध्ये गेल्या एक वर्षापासून पाण्याची मोठी समस्या आहे आणि त्या अनुषंगाने आज आमचे उपशहर प्रमुख दुर्योधन पाटील, माजी नगरसेविका आपल्या हर्षाली थविल, विभाग प्रमुख रमण तरे, रमेश पाटील आणि आमचे सर्व शाखा प्रमुख, इतर पदाधिकारी या लोकांनी माझ्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता की दादा, आमच्या भागामध्ये खूप मोठा इश्यू आहे, आम्ही मोर्चा काढणार आहे. आम्ही त्यांना विनंती केली होती की मोर्चा वगैरे न काढता आपण सामंजस्याने, मी स्वतः 8 दिवसापूर्वी आयुक्त मॅडम यांच्याशी चर्चा केली की ह्या भागामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे, घोडेसाहेबांशी बोलणं केलं, परंतु काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे नाईलाज असतो आज दुर्योधन पाटील यांनी हा मोर्चा या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काढलेला आहे. आणि आज घोडेसाहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की उद्यापासून पाण्याचा जो काही प्रश्न आहे तो कमी प्रमाणात कसा होईल याच्यासाठी आमचं नियोजन असेल, अशा पद्धतीचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. शिवसेना हे नेहमी अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना आहे आणि सत्ता जरी असली तरी शेवटी अधिकारी प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आम्ही सत्ताधारी आहे म्हणून काय आम्ही लोकांचे प्रश्न सोडवायचे नाहीत का? तर तो अधिकार आहे आमचा आणि शिवसेना ही नेहमी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उभी असलेली संघटना आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, कल्याण.